अपरिचित सामाजिक संस्था आणि मित्र मंडळाच्या वतीने अडचणीत सापडलेल्या गुरुव कुटुंबियांना मदत करत सामाजिक बांधिलकी जोपासण्याचं चित्र पाहायला मिळालं. अपरिचित सामाजिक संस्थेचे अध्यक्ष मयूर गवते यांना गुरव कुटुंबातील व्यक्तीचा कॉल आला, मदत हवी आहे. गवते यांनी फुलना फुलाची पाकळी मदत करेल असं आश्वासन दिलं होतं. 2 ते 3 वर्षांपूर्वी वडिलांचं निधन झाल्यामुळे संसार उघड्यावर होता. मोठी मुलगी काम करून घर चालवत होती, पण तिलाही आरोग्याची समस्या निर्माण झाली. 2 महिने सिव्हिल रुग्णालयामध्ये ती ऍडमिट होती. डॉक्टर यांनी 6 ते 8 महिने बेडरेस्ट घ्याव्या अशा सूचना केल्यात. घरची परिस्थिती अत्यंत वाईट होत असली तरी घर चालायचं मुश्किल झाल्यानं लहान मुलगी कामाला जाऊ लागली. तिला कोणताही अनुभव नसल्यानं तुटपुंजा पगारीवर आपला उदरनिर्वाह करायला लागली. अपरिचित सामाजिक संस्था आणि मित्रपरिवारातील लोकांना आवाहन केल्यानंतर रोख रक्कम 5,500 रुपये जमा झाली. तसेच जीवनावश्यक वस्तूंमध्ये साखर 25 किलो, तांदूळ 25 किलो, शेंगा तेल 8 किलो, सर्व प्रकारच्या डाळी 10 किलो, गहू 30 किलो, चहापत्ती 1 किलो 500 ग्रॅम, शेंगा 2 किलो, साबण, निर्मा पावडर, अन्य साहित्य सर्व मिळून 3 ते 4 महिने पुरेल इतकं धान्य देण्यात आलंय. भविष्यात आणखी काही मदत लागली तर संस्थेच्या आणि मित्रपरिवाराच्या वतीनं करण्यात येईल असाही त्यांनी शब्द दिला. यावेळी मायलेकींच्या डोळ्यातून अश्रूचा बांध फुटला. त्यावेळी त्या म्हणाल्या, तुमचे उपकार आम्ही कधीच विसरणार नाही. तुम्ही माझे उपकार न मानता ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांचं देव भलं करो आणि दानशूरांचे हात देशहितात आणि समाजहितामध्ये वाढो असा आशावाद व्यक्त केला. सदर मदतीच्या वेळी मल्लीनाथ स्वामी, राकेश पुदाले, विनोद करपेकर, राघवेंद्र वांगी, मयूर गवते यांची उपस्थिती होती.